लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। स्वस्त जेनेरिक औषधाच्या दालनाची चैन असणाऱ्या जेनेरिक केअर फार्मा या नवीन दालनाचा शुभारंभ नाशिक रोड येथील जेल रोड भागात झाला। इंडिया सिक्युरिटी प्रेस एम्प्लॉई सोसायटीचे चेअरमन जगदीश कोळसे यांच्या शुभ हस्ते जेनेरिक केअरचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झालेला आहे। दरम्यान यावेळी जेनेरिक केअर फार्मसी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भारत बिरारी यांची देखील खास उपस्थिती होती। जनतेच्या सेवेसाठी स्वस्त दरात सर्व प्रकारचे औषधे मिळावीत या उद्देशाने पंतप्रधान योजनेअंतर्गत जेनेरिक केअर फार्मा लिमिटेडची स्थापना करण्यात आली अशी माहिती यावेळी संचालक भारत बिरारी यांनी दिली। तसंच जेनेरिक केअर फार्मा जेल रोडचे संचालक जितेंद्र माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्याचबरोबर उद्घाटनकर्ते इंडिया सिक्युरिटी प्रेस एम्प्लॉई सोसायटीचे चेअरमन जगदीश गोडसे यांनी जितेंद्र माळी यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आज या ठिकाणी मनोज सर बिरारी व विनोद सर बिरारी यांच्या माध्यमातून आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सळव्या जेनेरिक केअर या फार्मसीचं उद्घाटन जलरोडमध्ये आज या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्व ज्येष्ठ नागरिक या परिसरातील नगरसेवक शैलेशजी ढगे, आमच्या वर्स कमिटीचे सदस्य डॉक्टर चंद्रकांतजी हिंगमिळे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हे उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। निश्चितच या ठिकाणी आता बिरारी सरांनी माहिती देत असताना की सरकारनेसुद्धा गॅजेट काढून या ठिकाणी ही औषधं आता सामान्य नागरिकांना MD डॉक्टरनी द्यावी असं बंधनकारक त्या ठिकाणी केलेलं आहे। हे सर्व सांगत असताना जो रेटमध्ये फरक आहे तो बघितल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी कंपनीचं लोगो लागल्यानंतर, कंपनीचं नाव लागल्यानंतर किती पटीने औषधांचे रेट त्या ठिकाणी वाढत आहे आपल्या लक्षात येतं। आणि या ठिकाणी जो सामान्य नागरिकांमध्ये गैरसमज आहे की औषधाने लवकर फरक पडत नाही किंवा जे डॉक्टर लिहून देतात, ज्या कंपनीचे लिहून देतात त्यांनी लवकर फरक पडतो, याबद्दलही त्यांनी त्या ठिकाणी माहिती देत असताना सांगितलं की त्याच्यामध्ये जे काही मॉलिक्युल्स, जे काही घटक त्या ठिकाणी वापरले जातात ते दोन्ही याच्यात सारखेच असतात। फक्त या ठिकाणी डायरेक्ट ग्राहकांना सेवा देण्याकरता अतिशय चांगल्या दरामध्ये औषधं त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे। नमस्कार, जेनेरिक केअर फार्मसीतर्फे भारतातील नागरिकांना औषधं स्वस्त मिळाली पाहिजे यासाठी आपली जी कंपनी कार्यकर्ते आहे ह्याद्वारे महाराष्ट्रात जवळजवळ 200+ आउटलेट्स आत्तापर्यंत ओपन झालेले आहेत। आणि मला आज सांगायला आनंद वाटतो की नाशिक सिटीमधील जेल रोड परिसरात या ठिकाणी जितू, त्याच्यानंतर जयेश आणि ब्रह्मानंद यांच्या माध्यमातून जेल रोड परिसरातील नागरिकांना या ठिकाणी स्वस्तात औषधं उपलब्ध करून देण्यात येत आहे। या औषधांचा स्थानिक लोकांनी लाभ घ्यावा असं मी यांना आवाहन करतो। जेनेरिक केअर फार्मसी ही कंपनी जेनेरिक मेडिसिनचा प्रचार आणि प्रसार करायचं काम करते। बेसिकली जेनेरिकबद्दल लोकांना माहिती नाही आहे, परंतु पोहोचावी यासाठी कंपनी कार्य करते। जेनेरिक म्हणजे काय? तर जेनेरिक म्हणजे मॉलिक्युल नेम, त्यातलं कंटेंट नेम, त्यातलं केमिकल नाव। आणि बेसिकली मार्केटमध्ये आज सर्व ब्रँड, सर्व कंपन्यांचे जे औषधं आहेत हे सर्व ब्रँड नेम आणि औषधं आहेत। त्याला प्रत्येकाच्या कंपनी काय करते की त्याला औषध तयार झाल्यानंतर त्याला एक नाव दिलं जातं आणि ते ब्रँड नेमनी मार्केटमध्ये दिलं जातं। तर आपल्या कंपनी मॅक्सिमम जे औषधं आहेत हे मॉलिक्युल नावाने तयार केलेली आहेत, जेणेकरून कस्टमरला ही औषधं एकदम 30-80% स्वस्तरात मिळतील आणि त्याचा फायदा कस्टमरला मिळेल। धन्यवाद। आम्ही या ठिकाणी जेल रोड परिसरामध्ये पाण्याची टाकी सिग्नलला नवीन आमचे जेनेरिक केअर फार्मा म्हणून एक नवीन दालन सुरुवात करत आहोत आता आजपासून। तरी या दालनाचे उद्घाटन माननीय श्री जगदीश गोडसे साहेब यांनी केलेले आहे।
आणि आजपासून आम्ही या पूर्ण जेल रोड परिसरामध्ये सगळ्यांसाठी स्वस्तमध्ये औषधी उपलब्ध करून देत आहोत. आणि तरी याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा ही अशी मी सगळ्यांना म्हणजे सांगू इच्छितो की ज्या महागड्या गोळ्या आहेत त्या बाहेरून ज्या महागड्या जास्त पैशामध्ये घेतात ते आपल्याकडे स्वस्त स्वस्त दरामध्ये आम्ही अवेलेबल करून देतो. तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्यावा या जेल रोड परिसरातल्या सगळ्या लोकांना माझं आवाहन आहे. धन्यवाद. जेल रोड येथील पाण्याच्या टाकीजवळील इंगळेनगर सिग्नल जवळ जेनेरिक केअर फार्मा हे दालन नव्यानं सुरू झालेले आहे. नागरिकांनी या ठिकाणी स्वस्त दरात मिळणाऱ्या जेनेरिक औषधाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. दरम्यान या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी दुर्गामाता ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष शैलेश ढगे, दुर्गामाता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश डहाळे, परमानंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शंकर वाणी, ज्ञानेश्वर माऊली ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अविनाश देशपांडे, विघ्नहर्ता गणेश मंदिराचे चेअरमन मोहन सुळे, वंदना कपिले, संदीप मुरलीधर कपिले, सुरेश डहाळे, याचबरोबर डॉक्टर आनंद चोप्रा, डॉक्टर अग्रवाल, डॉक्टर आकाश शिंगळे, डॉक्टर अजय पुर्रीवार यांची खास उपस्थिती होती. त्याचबरोबर जितेंद्र माळी, ब्रह्मानंद वानखेडे, जयेश पाटील यांच्या परिश्रमातून जेनेरिक या नवीन दालनाचे उद्घाटन झालेले असून या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी त्यांनी खास परिश्रम घेतले. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.